नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण शुक्रवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस व स्टॉकचं विश्लेषण बघणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईट ची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येतोय आणि आज गुरुवारी मार्केटमध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊ या चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे तुम्ही इथे बघू शकता की आज आपण ओके मार्केट आपण काल जे विश्लेषण केलेलं होतं बँक निफ्टीसाठी त्याच्यामध्ये वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती ही लेवल होती पंचेचाळीस हजार नऊशे ची म्हणजेच शेहेचाळीस हजारची ही लेवल होती खालच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण ही लेवल दिलेली होती पंचेचाळीस हजार सहाशे एकोणीस आणि ह्या दोघांमध्ये जवळजवळ आपल्याला चारशे पॉईंटचा फरक असल्यामुळे आपण मध्ये एक सेंटर सुद्धा काढून दिलेली होती आता तुम्ही जर बघितलं तर ह्या लेवलपासून इथपर्यंत स्टॉप तेजी झालेली होती त्यामुळे इथे कुठेही काहीही प्राईज ॲक्शन झालेली नव्हती आपल्याला इथे कुठेही एक

नव्हता तरी सुद्धा आपण काय केलं ह्या दोन लेवलच्या बरोबर मधोमध मद अशी सेंटर लाईन काढली आणि आज तुम्ही बघू शकता गॅप ओपन झालं ओपनिंग नंतर थोडस वर गेलं आणि त्यानंतर आपल्याला एकदा सेलिंग आलं आणि बरोबर ह्या लेवलचा सपोर्ट घेऊन मग आपल्याला ह्या दोन लेवलमध्येच मार्केट दिवसभर अडकलेलं बघायला मिळालं प्रीमियम ग्रुपवर मी प्री ओपन मार्केट सेटल झाल्यावर सांगितलेलं होतं की आज सकाळची जी ऍक्शन आहे ती आपल्याला बघावी लागेल मात्र काल जशी म्हणजे आपल्याला काल जशी बँक निफ्टीची एक्सपायरी तेजीमध्ये मध्ये झाली तशी निफ्टीमध्ये आज होण्याची शक्यता कमी आहे आज निफ्टीमध्ये साईडवेज एक्सपायरी होण्याची शक्यता जास्त आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी हे कशाच्या जोरावर सांगितलं होतं काल तर आपण खूप चांगली तेजी बघितलेली होती आणि असं असताना सुद्धा आज मी साईडवेज एक्सपायरी होईल असं का म्हटलं याचं सा कारण साधं आणि सोपं आहे तुम्ही बघू शकता की काल एकदम तेजी झालेली होती जशी बँक निफ्टीमध्ये झाली होती तशी निफ्टीमध्येच मध्ये झाली होती जनरली एक मोठी कॅन्डल बनल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला एक छोटी कॅन्डल बनलेली बघायला मिळते ती इथे बनेल ती इथे बनेल अशी बनेल आपल्याला माहित नाही पण एक छोटीशी कॅन्डल बनलेली बघायला मिळते एक पॉज घेतला जातो आणि त्याच्यानंतर मग वरच्या दिशेनं जायचंय का खालच्या दिशेनं जायचंय हे ठरत असतं त्यामुळे आज आपल्याला असं लक्षात आलं की गॅपअप जरी ओपन झालं असलं तरी सुद्धा आपल्याला इथे रेजिस्टन्स घेऊन आपण पुन्हा या सेंटर लेवलपर्यंत आलो आणि मग पंचेचाळीस हजार आठशे ते शेहेचाळीस हजार ह्या रेंजमध्ये पूर्ण दिवसभर थोडंसं एकदा दोनदा आपण शेहेचाळीस हजारची जी लेवल आहे त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला एकदा वर जाण्याचा सुद्धा प्रयत्न केला मात्र मग आपण ह्याच लेवल दोन लेवलच्या मध्ये आपल्याला ट्रेड होताना बँक निफ्टी बघायला मिळालं हे झालं आज बँक निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट झाली आता आपण या सर्व लेवल जे आहेत ह्या काढून टाकूया आणि उद्यासाठीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा डेली टाइम फ्रेमवर घेऊन जातोय तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की कालच मी सांगितलेलं होतं की इथे काय झालंय बुलिश एनगल्फिंग पॅटर्न झालेला आहे त्यामुळे आज मंदी होण्याची शक्यता फार कमी होती त्यामुळे आज दोन्ही बाजूला वर जाण्याची शक्यता पण आपल्याला कमी होती कारण काल खूप मोठं बाईंग झालेलं होतं आज गॅप ओपन उप झाल्यानंतर थोडं सेलिंग येणं अपेक्षित होतं कारण कालच्या पूर्ण तेजीमध्ये ज्यांनी ज्यांनी खरेदी करून ठेवलं होतं आज एक्सपायरी असल्यामुळे त्या लोकांना आता संधी नव्हती आज प्रॉफिट बुकिंग करणं त्यांना क्रम प्राप्त होतं त्यामुळे लगेचच सेलिंग येणं इथे अपेक्षित होतं तर त्याच्यामुळे मी हे सांगितलेलं होतं की साईडवेज आता हे आपण बँक निफ्टी बघतोय पण निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला अशाच प्रकारची मुवमेंट बघायला मिळाली आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वरच्या बाजूला ही जी लेवल आहे ही आपल्याला आहे बँक निफ्टीसाठी लाईफ हाय ची लेवल इथे चार्ट वर किती दिसतेय शेहेचाळीस हजार तीनशे एकोणसत्तर सत्तरच्या आसपास ती दिसते आता तुम्हाला काय झालंय इथून वर चाललंय वर जात असताना आपल्याला एक तीन चारशे पॉईंट वर गेल्यावर आपल्याला रेजिस्टन्स आहे खाली तुम्ही बघितलं खाली जायचा प्रयत्न आपण दोन दिवसापूर्वी केला लगेचच खालनं आपल्याला बाहेरनी वर आणलं म्हणजे काय झालंय खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर खालच्या बाजूला तुम्हाला इकडे सपोर्ट दिसतोय आणि वरच्या बाजूला इकडे रेजिस्टन्स दिसतोय आता काय होऊ शकतं आपण तसं बघायला गेलो तर अगदी मधोमध मद जरी नसलो तरी थोडंसं वरच्या दिशेने आपल्याला आपण आत्ता पोझिशन मॅग निफ्टीची बघायला मिळते आहे तर काय होऊ शकतं थोडंसं इथे साइडवेज होण्याची शक्यता आहे ह्या एरियामध्ये आपल्याला थोडी साईडवेज होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर जर इथनं ब्रेकआउट आला तर मग काय होईल आपल्याला मग वर जात असताना आपल्याला एक चांगली मुवमेंटसुद्धा बघायला मिळू शकेल त्यामुळे लगेचच आपल्याला खूप मोठी मुवमेंट होईल आणि लगेचच लाईफ हायला आपण तोडून वर जाऊ कदाचित आपण तिथपर्यंत जाऊ पण पण तिथनं एकदा पुन्हा प्रॉफिट बुकिंग येऊन थोडंसं साईडवेज होऊन मगच आपण ज्या दिशेनं जायचं आहे त्या दिशेनं जाऊ शकतो असं आपल्याला चित्र आता तयार झालेलं आहे तर हे झालं बँक निफ्टीचं डेली टाइम फ्रेममधलं अॅनालिसिस ज्याच्यामध्ये आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न केला की सपोर्ट कुठे आहे आणि रेझिस्टन्स कुठे आहे आता आपण पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर येऊया आणि उद्यासाठीच्या म्हणजे शुक्रवारसाठीच्या इम्पॉर्टंट लेवल काढायला सुरुवात करूया आता उद्यासाठीची इम्पॉर्टंट लेवल काढत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे खालच्या बाजूला आपण ही लेवल घेऊया डायरेक्ट कारण ह्या लेवलचा आपल्याला इथे आपण आजच्यासाठी ती सेंटर लेवल दिलेली होती ती आता आपल्यासाठी काय झाली खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल झाली वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल साधारण आपण ह्या एरियामध्ये ठेवू शकतो किंवा आपण इथे ठेवू शकतो म्हणजे आपल्याला कसं होईल की आपण पूर्ण एरिया कव्हर केला दिवसभरामध्ये म्हणजे एक सकाळचा एक तासभर सोडला तासभरामधलं सुद्धा पाऊण तास सोडला तर आपण ह्याच एरियामध्ये दिवसभर ट्रेड केलेला आहे तर त्याच्यामुळे खालच्या बाजूला पंचेचाळीस हजार आठशे आणि वरच्या बाजूला शेहेचाळीस हजार पन्नास अशा पद्धतीनं आपल्याला इथे महत्वाच्या लेवल तयार झालेल्या दिसत आहेत आणि दोन्हीमध्ये जवळजवळ अडीचशे पॉईंटचा डिफरन्स असल्यामुळे आपल्याला काही सेंट्रल लाईन काढण्याची गरज नाही जर इथनं खाली जात असेल तर आपण खालचे टार्गेट आधी काढून घेऊया पंचेचाळीस हजार आठशे नंतर आपल्याला पंचेचाळीस हजार सातशेच्या आसपास पहिलं टार्गेट काढावं लागेल पंचेचाळीस हजार सातशे नंतर पंचेचाळीस हजार सहाशेला आपल्याला दुसरं टार्गेट काढावं लागेल तर पंचेचाळीस हजार सहाशे आणि पंचेचाळीस हजार पाचशेला आपल्याला तिसरं टार्गेट काढावं लागेल तर ह्या पद्धतीनं आपण खालच्या बाजूची तीन टार्गेट काढली आहेत इथून जर वर जात असेल तर वरच्या बाजूची आपल्याला तीन टार्गेट घ्यायचे आहेत शेहेचाळीस हजार पन्नास नंतर आपल्याला काय करावं लागेल साधारणपणे शेहेचाळीस हजार एकशे पन्नासच्या आसपास आपल्याला पहिलं टार्गेट ठेवायला लागेल मग शेहेचाळीस हजार दोनशे पन्नासच्या आसपास आपल्याला दुसरं टार्गेट ठेवायला लागेल आणि शेहेचाळीस हजार तीनशे पन्नासच्या आसपास आपल्याला तिसरं टार्गेट ठेवायला लागेल तर अशा पद्धतीनं आपण अपन... खालची आणि वरची तिन्ही टार्गेट इथे काढलेली आहे एक गोष्ट लक्षात ठेवा वर जर जात असेल तर ह्या बाजूला आपल्याला इथून वर जात असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की साधारण ह्या एरियामध्ये आपल्याला काय येणार आहे रेजिस्टन्स येणार आहे ह्या एरियामध्ये रेजिस्टन्स येणार असल्यामुळे आपण वर जाताना सुद्धा थोडस सावध राहायचं आहे ओके इथून वर जाऊ आपण तसं तसं ह्या एरियाच्या थोडस वर गेलं की आपल्याला लाईफ टाईम हाय म्हणजे हा सगळा एरिया आपल्याला आता काय म्हणून ऍक्ट होणार आहे रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट होणार आहे आजच्या डे चा हाय आपण इथे बनवला होता आणि तिथन सेलिंग आले, त्यामुळे वर जात असताना ही लेवल रेजिस्टन्स आहे या लेवलच्या वर आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला लाईफ टाईम हाय आहे ह्याच्या थोडासाच वर एक वीस पॉईंट त्यामुळे हा सगळा एरिया आपल्यासाठी रेजिस्टन्स असणार आहे त्यामुळे वर जरी जात असलं तरी अग्रेसिव्हली आता बाय करायचं नाही आहे हळूहळू थोडं थोडं करत जर वर जात असेल तर आपण त्याच्यामध्ये ट्रेड करू शकतो पण त्याच्यासाठी आपल्याला थोडी वाट बघणं आवश्यक आहे खाली जर गेलं तर तुम्ही बघू शकता आज दिवसभरामध्ये तुमच्या लक्षात येईल जेव्हा जेव्हा आपल्याला बँक निफ्टीमध्ये सेलिंगचा प्रयत्न झाला प्रत्येक वेळेला आपल्याला पंचेचाळीस हजार आठशे ते पंचेचाळीस हजार नऊशे या रेंजमध्ये तुम्हाला इथे लक्षात येते बघा इथे तुम्हाला काय लक्षात आलं इथे सपोर्ट घेतला गेला त्यामुळे कदाचित काय होऊ शकतं उद्याचं आणखीन एक दिवस सुद्धा कारण नंतर आपल्याला कसं आहे मंगळवारी सुट्टी आहे तर त्याच्यामुळे इथे काय होऊ शकतं थोडंसं एकदा साईडवेज होण्याचं थोडंसं एकदा सेलिंग येण्याचं परत बाईंग येण्याचं असं आपल्याला इथे एक चित्र उद्या सुद्धा बघायला मिळू शकतं तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या जर समजा ही लेव्हल गॅपडाऊन ओपन झालं आणि बंद झाली तर मग आपल्याला काय होऊ शकतं मग खाली गेल्यावर आपल्याला ह्या सर्व लेवल्स बघायला मिळू शकतात मात्र शक्यता आपल्याला थोडीशी कमी दिसते तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं अॅनालिसिस आता आपण जाऊया आणि निफ्टीचं ॲनालिसिस करायला सुरुवात करूया निफ्टीसाठी मी उद्याचे इम्पॉर्टंट लेवल्स ऑलरेडी काढून ठेवलेले आहेत तर त्यामुळे मी तुम्हाला त्या दाखवायला आता सुरुवात करतोय तर इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की निफ्टीमध्ये सुद्धा गॅप ऑफ ओपनिंग नंतर आपण खाली आलो आणि ह्या एरियामध्ये आपल्याला काय झालं आज दिवसभर निफ्टी जसं अपेक्षा होती साईडवेज होण्याची त्या पद्धतीनं साईडवेज झालेलं बघायला मिळालं आता उद्या काय होऊ शकतं उद्या सुद्धा सेम सिच्युएशन आहे आता इथे जर बघायला गेलो आपण तर तुमच्या लक्षात येईल की ह्या एरियामध्ये आपल्याला काय दिसतंय आजचा हाय बनलेला दिसतोय आणि हा नवीन लाइफ टाईम हाय आहे त्यामुळे ह्या एरियामध्ये आपल्याला काय होणार आहे रेजिस्टन्स फेस करायला लागणार वर जात असताना रेजिस्टन्स आहे खाली जर तुम्ही बघितलं तर साधारणपणे या एरियामध्ये आज आपल्याला दिवसभर सपोर्ट एक्सपायरी असून सुद्धा या एरियामध्ये आपल्याला सपोर्ट फेस करायला लागेल म्हणजे सपोर्ट फेस केला गेला तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं की अजूनही आपल्याला जोपर्यंत खाली जात असेल तर पुन्हा एकदा बाईंग येऊ शकतं कदाचित एखाद्या वेळेला ब्रेकआउट फॉल्स ब्रेकआउट दाखवलं जाऊ शकतं आणि पुन्हा या रेंज मध्ये आणलं जाऊ शकतं कारण वर जायला थोडासा स्कोप आहे खाली यायला थोडासा स्कोप आहे ह्या एरियामध्ये आपल्याला काय होऊ शकतं अजून एखादा दिवस निदान सकाळची वेळ तरी आपल्याला इथे राहू शकते आणि त्यानंतर मग ब्रेकआउट येण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही अर्थात या सर्व शक्यता आहेत प्रत्येक वेळेला सर्व शक्यता आपण जसं म्हणतो त्याच पद्धतीनं वर्कआउट होतील असं काही सांगता येत नाही तर हे झालं निफ्टीचं अॅनालिसिस निफ्टीमध्ये वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल जी आहे ही आहे वीस हजार एकशे चौदा ही आपण वीस हजार एकशे पंचवीस आहे असं समजलं आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे वीस हजार त्रेचाळीस ही वीस हजार पन्नास आहे असं समजलं आहे त्यामुळे इथून खाली येत असताना आपल्याला वीस हजार एकोणीस हजार नऊशे पन्नास आणि एकोणीस हजार अशा तीन लेवल टार्गेट म्हणून लक्षात येत आहेत मात्र एकशे पंचवीसच्या वर गेल्यानंतर एकशे पंच्याहत्तर दोनशे पंचवीस आणि वीस हजार दोनशे पंच्याहत्तर अशा वरच्या दिशेला सुद्धा तीन लेवल आपल्याला दिसत आहेत सध्या आपल्याला साधारणपणे ह्या लेवलपर्यंतच फोकस करायचा आहे त्यानंतर प्राइस ऍक्शन बघून मग पुढच्या गोष्टींचा विचार आपण करू शकतो हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण आपल्या व्हिडिओ मध्ये थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्ट वर घेऊन जातोय इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा चार्ट जो टाइम फ्रेम आहे हा डेली टाइम मध्ये कन्वर्ट करूया आणि आता आपल्याला इथे चेक करायचं आहे की स्टॉक मी कोणते तुमच्यासाठी शॉर्टलिस्ट केलेले आहेत हे जे स्टॉक्स आहेत ते आपण सगळे एकत्र करूया सगळ्यात पहिल्यांदा मी जो स्टॉक शॉर्टलिस्ट केलेला आहे तो आहे एन एम डी स्टॉक एन एम मध्ये तुमच्या लक्षात येईल की मागच्या अनेक दिवस आपल्याला तेजी बघायला मिळतेय त्यानंतर इथे थोडस पॉज झालं होतं पॉज झाल्यानंतर एक सेलिंग पण आलं होतं पण लगेच दोन दिवसात काय झालं म्हणजे इथे एक आपल्याला एन शेप बनलेला दिसतोय म्हणजे तेजी झाली प्रॉफिट बुकिंग आलं आणि आता पुन्हा वर जातो आहे आणि वर जात असताना आपण एन शेपचं ब्रेकआउट दिलेलं आहे त्याबरोबर ही वरची जी इम्पॉर्टंट लेवल होती ह्याचं सुद्धा आपल्याला आता ब्रेकआउटच्या अगदी जवळ आलेलो आहोत समजा इथून हा स्टॉक वर जात असेल तर आपल्याला जास्तीत जास्त एकशे साठ रुपयाचं टार्गेट येऊ शकतं तर त्याच्यासाठी एन एम डी सीच्या स्टॉकमध्ये आता तेजी होण्याची शक्यता आहे एकशे पन्नास रुपयाच्या वर जर दहा पंधरा मिनटं टिकला तर हळूहळू एकशे साठ रुपयापर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो नाव आहे एन एम डी सी लिमिटेड आता आपण पुढचा स्टॉक बघूया जो आहे बलरामपूर चिनी बलरामपूर चिनीमध्ये जर तुम्ही बघितलं तर मी मागे सुद्धा एकदा ह्या स्टॉकचं विश्लेषण केलेलं होतं आणि त्यावेळेला तुम्हाला सांगितलेलं होतं की हा जो एरिया आहे ही लेवल जी आहे ही लेवल ही लेवल कोणती आहे चारशे बत्तीस रुपयाच्या आसपास आहे ही लेवल कोणती आहे ही लेवल आहे चारशे पंधरा रुपयाच्या आसपास हा एरिया रेजिस्टन्स एरिया आहे म्हणून सांगितलेलं होतं कशावरनं मागे जाऊन मी त्या लेवल दाखवलेल्या होत्या ही लेवल इथे लक्षात येते बघा आणि मागची लेवल इथे आहे होतय काय इथे गेलं ह्या एरियामध्ये रेजिस्टन्स घेतला खाली आलं परत वर जायचा प्रयत्न केला रेजिस्टन्स घेऊन खाली आलं परत वर जायचा प्रयत्न केला परत रेजिस्टन्स घेऊन खाली आलं इथे गेलं परत खाली आलं इथे गेलं परत खाली आलं अनेक वेळा ह्या लेवलचा रेझिस्टन्स घेतला गेलेला आहे आणि ह्या झोनचा रेझिस्टन्स घेतला गेला आहे आज अखेर आपल्याला काय झालं बलरामपूरची ह्या स्टॉक मध्ये चारशे बत्तीसच्या वर क्लोजिंग मिळालंय अर्थात ही कॅन्डल काय तेवढीशी पॉझिटिव्ह नाही आहे म्हणजे लगेच उद्याच्या उद्या आपल्याला याच्यामध्ये तेजी होईल असं सांगता येत नाही ही कॅन्डल जर तसं बघायला गेलं तर आपल्याला काय दिसते शूटिंग स्टार सारखी दिसतेय त्यामुळे उद्या काय होऊ शकतं कदाचित इथे आपल्याला एक छोटी कॅन्डल अशी बनलेली बघायला मिळू शकते आणि नंतर येणाऱ्या काळामध्ये जर इथून वर टिकत असेल तर मग चारशे पन्नासचा हा जो हाय आहे ही लेवल पुन्हा चारशे साठ चारशे पासष्ट रुपयापर्यंत हा स्टॉक मग पुन्हा वर जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो मात्र आता ब्रेकआउट दिलंय म्हणून मी तुम्हाला हा स्टॉक दाखवतोय ब्रेकआउट मिळाल्या मिळाल्या लगेचच आपल्याला काही टार्गेट येत नाही लगेचच त्याच्यामध्ये आपल्याला ट्रेड मिळतो असं काही सांगता येत नाही आपल्याला त्या, त्या त्यानंतर त्याच्यावर लक्ष ठेवायचं असतं तो स्टॉक आपल्या रडारवर घ्यायचा असतो आपल्या डॅशबोर्ड मध्ये त्याला इन्क्लूड करायचं असतं तर हे झालं बलरामपूर चीनी ह्या स्टॉक विषयीची माहिती आता आपण तिसरा स्टॉक बघूया हा स्टॉक आहे हिंदाल्को हिंदाल्को मध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की इथे एक चांगल्या पद्धतीनं एन शेप तयार झालेला आहे आपल्याला दिसतोय इथून तेजी झाली प्रॉफिट बुकिंग आलं आणि आता आपल्याला एन शेप बनवून आपण वर चाललेलो आहोत आणि एन एनशेपचं वरच्या दिशेनं आपल्याला ब्रेकआउट पण आलेला आहे त्यामुळे चारशे ब्याण्णवच्या वर आता वर पास्चे 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 हा स्टॉक टिकतोय चारशे ब्याण्णवच्या वर हा जर स्टॉक टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये जसं आपण इथे बघितलं की आजच पाचशे दहा रुपयाच्या आसपास हाय बनवलाय पाचशे वीस पाचशे पंचवीस रुपयापर्यंत हा स्टॉक आपल्याला जाऊ शकतो या स्टॉकचं नाव आहे हिंदाल्को इंडस्ट्रीज तर हा झाला तिसरा स्टॉक आता आपण पुढचा स्टॉक बघणार आहोत ज्याचं नाव आहे भारत फोर्ज आता तुम्हाला लक्षात आलं असेल की मी आज चार जे चारपैकी तीन स्टॉक जे आहेत हे तुम्हाला मधले दिलेत एन एम डी सी मेटलमधला आहे हिंदाल्को मेटलमधला आहे भारत फोर्ज हा सुद्धा मेटलशी संबंधितच आहे तर आणि एकच स्टॉक जो आहे हा तुम्हाला कन्झम्पन मधला दिलेला आहे बलरामपूर चिनी ही शुगर मिल आहे तर इथे बघू शकतो आपण भारत मध्ये काय झालंय भारत फोर्ज मध्ये तुम्ही बघितलं तर खूप चांगली तेजी झाली होती थोडं प्रॉफिट बुकिंग यायचा प्रयत्न झाला दोनच दिवसात तो प्रयत्न संपलेला आहे आणि आता पुन्हा आपण ब्रेकआउटला एन शेपच्या ब्रेकआउटला आलेले आहोत अकराशे वीस रुपयाच्या वर हा जर स्टॉक टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये अकराशे साठ रुपयापर्यंत ह्या हा स्टॉक जाऊ शकतो तर हे झाले चार स्टॉक ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीनं कशा पद्धतीनं आपल्याला हे स्टॉक निवडले आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं ब्रेकआउट येऊ शकतं आणि ब्रेकआउट आल्यानंतर आपण कधी त्याच्यामध्ये ट्रेड घेऊ शकतो याविषयी माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केला जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता हे विश्लेषण कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे ह्या गोष्टी अवश्य करा त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी ह्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद